सर्वांना नमस्कार। महाकरिअर पोर्टल मार्गदर्शन यामध्ये शाळा लॉग इन कसे करावे आणि शाळा लॉग इनमध्ये विद्यार्थी रिपोर्ट कसा पाहावा ह्याबद्दल आपण मार्गदर्शन पाहणार आहोत। यासाठी आपल्याला महाकरिअर पोर्टल .com ह्या वेबसाईटवर जावं लागणार आहे। तत्पूर्वी त्याचं ॲपसुद्धा आहे जे तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता। सर्वप्रथम आपण काय करूया, तर यासाठी सर्वात प्रथम काय करायचं आपल्याला, तर गुगल क्रोमवर जायचं आहे। गुगल क्रोमवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जी वेबसाईट आहे ती वेबसाईट टाकायची www.mahakarierportal.com हे टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा हे करिअर पोर्टल थेट ओपन होईल। आणि हे झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेचा UDIS क्रमांक हा टाकायचा आहे। मी या ठिकाणी एक शाळेचा UDIS नंबर टाकतो 27 31। पासवर्ड सर्वांना सांगितलं आहे, कॉमन पासवर्ड आहे 1 2 3 4 5 6, तो कॉप टाकायचा आहे। आणि इथं प्रस्तुत करणे म्हटलं आहे, तिथं क्लिक करायचं आहे। त्याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक करता त्यावेळी वेटिंग म्हणतो आणि आपला डॅशबोर्ड या ठिकाणी दिसायला सुरुवात होतो। तर इथं बघितलं तर तुम्ही इथं सेव्ह करून ठेवू शकता किंवा नेवर म्हटलं तर हे सेव्ह पण होणार नाही। तर हे तुमच्या हातावर आहे पूर्णपणे काय करायचं नेमकं ते। त्यानंतर आता ह्या लॉग इनमध्ये तुम्हाला सरासरी वरती जर बघितलं तर स्टुडंट स्कूल रिपोर्ट अनालिसिस सायनोपेसिस अँड मेंटरशिप हे ऑप्शन दिसत आहेत। आणि या ठिकाणी तुमचं लॉग इन दिसतं आहे, या ठिकाणी लॉग इन आहे बघा। इथे तुम्ही डॅशबोर्ड म्हटलं तर पुन्हा इथंच येणार, इथे लॉगआउटसुद्धा करू शकता। आणि इथे त्या शाळेचं नाव दिसतं बघा, इथे हे शाळेचं नाव आहे आणि इथं स्कूल ॲडमिन म्हणून म्हटलं आहे। आता ॲक्सेस कोणकोणते आहेत, जे इथं आहेत तेच इथं आहेत, म्हणजे व्ह्यू स्टुडंट, इथे स्टुडंटवर क्लिक केले तर जे दिसणार आहे ते तुम्हाला इथे दिसणार आहे। मी इथे क्लिक करतो बघा, व्ह्यू स्टुडंट, इथं बघा अक्षदा शिंदे, हे सर्व ज्या ज्या मुलींनी लॉग इन केलं आहे त्या सर्वांचं इथं दिसतं आहे बघा। आणि तुम्ही पुन्हा डॅशबोर्डवर जायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता। दुसरी गोष्ट, इथे ह्या जो कोणी हे केलेलं आहे त्याचं प्रोफाईलसुद्धा इथे बघू शकता आणि इथे रिपोर्टसुद्धा बघू शकता। आपण बॅक घेणार आहोत, बॅक टू डॅशबोर्ड। आता व्ह्यू स्कूल रिपोर्ट हे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी बघा रिपोर्ट टाईप सिलेक्ट टाईप म्हटलं आहे, तर तुम्ही लॉंग रिपोर्ट बघू शकता, शॉर्ट रिपोर्ट बघू शकता। ठीक आहे, शॉर्ट रिपोर्ट आपण बघूया। इथे सिलेक्ट क्लास, मी या ठिकाणी 10वी सिलेक्ट करतो किंवा 10वी सिलेक्ट करतो। आणि किती तारखेपासून किती तारखेपर्यंत इथे सर दिले बघा, आज ह्या महिन्यातले आज आहे 3 तारीख, तर मी इथे सिलेक्ट करतो 2 तारीख। आणि तारीख कितीपर्यंत बघायचं आपल्याला, 3 तारखेपर्यंत बघायचं आहे। तर इथे जाऊन तुम्ही डाउनलोड म्हणू शकता, सिलेक्ट करावं लागेल। ठीक आहे, मी लॉंगचं चेक करतो, लॉंग 10 स्टुडंट सर्चिंग करते, इथं सर्चिंग होते बघा या कालावधीत कुठल्या विद्यार्थ्याने वगैरे काही केले का, त्याचा रिपोर्ट संपूर्ण या ठिकाणी आपल्याला मिळत जातो। तुम्हाला जर रिपोर्ट काढायचा असेल तर तुम्ही इथून काढू शकता। सध्या तर सर्चिंगमध्ये काही दिसत नाही आहे, त्यामुळे बॅक टू डॅशबोर्ड असं मी म्हणतो आहे। आणि बॅक टू डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर इथं बघा त्याचे प्रोसेस होते, थोडा वेळ थांबा। ते झाल्यानंतर तुम्ही आता डॅशबोर्ड आलं आहे बघा। इथं आपण दोन आता बघितले, एक व्ह्यू स्टुडंट, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टुडंट लिस्ट जे ॲक्टिव्ह स्टुडंट आहेत ते दिसते, इथं व्ह्यू स्कूल रिपोर्ट आणि इथं व्ह्यू स्कूल अनालिसिस। आता अनालिसिस जर तुम्ही जर बघितलं तर तिथं पुन्हा त्याच पद्धतीने टॅब येतो, सिलेक्ट क्लास, मी 9 सिलेक्ट केला, सिलेक्ट स्ट्रीम, इथं बघा एनी सायन्स कॉमर्स मॅथ्स आर्ट नॉट ॲप्लिकेबल, तुम्ही असं पण पद्धतीने हे करू शकता।
सिलेक्ट डेट 1 तारखेपासून 3 तारखेपर्यंत किती विद्यार्थ्यांनी लॉग इन केलं किंवा काय हे केलं ते आपल्याला इथं आपल्याला दिसून येईल. बघा गुण अनालिसिस आपल्याला शाळेचं या ठिकाणी दिसून येतं. इथं सध्या सॉरी नो रिझल्ट वेअर फाउंड, त्यामुळे इथे दिसणार नाही. आणि पुन्हा आपण काय करूया, थोडंसं डॅशबोर्डवर जाऊया. डॅशबोर्ड जाण्याचा दुसरा प्रकार, इथून सुद्धा तुम्ही डॅशबोर्डवर जाऊ शकता. इथे डॅशबोर्डवर गेलात, आता याच्यामध्ये व्ह्यू स्टुडंट, व्ह्यू स्कूल रिपोर्ट, व्ह्यू स्कूल अनालिसिस हे आपण पाहिलं. आता आपल्याला बघायचं आहे ॲक्टिव्ह स्टुडंट आणि इनॲक्टिव्ह स्टुडंट. मी सध्या ॲक्टिव्ह स्टुडंटवर क्लिक करतो. पहिल्यांदा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोपऱ्यात बघा एक फाईल डाउनलोड झाली, ती फाईल मी ओपन करतो. तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता, शो इन फोल्डर किंवा डायरेक्ट ओपन केली तर चालेल. मी इथे शो इन फोल्डरमध्ये ओपन करतो. तुम्हाला इथे एक्सेल आपल्याला निवडायचं आहे, मायक्रोसॉफ्ट एक्सेल ते निवडलं. आता तुम्हाला इनॲक्टिव्ह स्टुडंट दिसतील बघा, या ठिकाणी लिस्ट दिसते, फर्स्ट नेम, लास्ट नेम, क्लास, स्कूल कोड आणि स्कूल स्टुडंट युनिक आय डी. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. हा जो युनिक आय डी आहे हा वापरूनच मुलं लॉग इन करणार आहेत, त्यामुळे मुलांना हा तुम्हाला पाठवायचा आहे एवढा. तर तुम्हाला पाठवायचं असल्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, हे विद्यार्थ्यांना एकदा डाउनलोड करून घेतलं तर विद्यार्थ्याचं नाव बघायचं आहे. आणि नाव बघितल्यानंतर तुम्हाला ते हा लॉग इन जो आय डी आहे विद्यार्थ्यांचा, तो लॉग इन आय डी विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करायचा आहे. तर हे झाले इनॲक्टिव्ह स्टुडंट. त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या टॅबला ॲक्टिव्ह स्टुडंट, हां ॲक्टिव्ह स्टुडंट आपण आता बघितले, इनॲक्टिव्ह स्टुडंटसुद्धा ह्या टॅबला तुम्ही क्लिक करून बघू शकता. जर बघितलं तेव्हा ही दुसरी फाईल ओपन होते, त्यासाठी मला पहिली फाईल जी ॲक्टिव्ह स्टुडंटची आहे ती क्लोज करायची. आणि मी आता ही जी दुसरी फाईल डाउनलोड झाली ती ओपन करणार आहे. आणि मग बघणार आहे की इनॲक्टिव्ह स्टुडंट कोण कोण आहेत. ते हे विद्यार्थी जे आहेत ते इनॲक्टिव्ह आहेत. तर ह्या विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा मग सांगितल्याप्रमाणे फर्स्ट नेम, लास्ट नेम बघायचं आहे, त्यांचा क्लास बघायचा आहे आणि स्कूल कोड बघायचा आहे. स्कूल कोड आपलाच आहे ना, तर आपलाच आहे. आणि मग नंतर त्यांचा जो आय डी आहे तो सेव्ह करून घ्यायचा आहे आणि नंतर तो सेंड करायचा, त्या विद्यार्थ्यांना सेंड करायचा आहे. ह्याला तुम्ही तो फिल्टरसुद्धा लावू शकता. या कोपऱ्यामध्ये तुम्ही जर क्लिक केलं तर हे सिलेक्ट होतं आणि इथं डाटा म्हणून आहे आणि डाटामध्ये शॉर्ट A to Z आहे. तर या ठिकाणी तुम्ही शॉर्ट बाय, मला काय नाही हे करायचं आहे D ने, शॉर्ट बाय D, कारण की D ला येत आहे, तिथे व्हॅल्यूज आहे A to Z. ओके म्हणणार आहे, म्हणजे काय होते बघा, 10वीचे सगळे एकत्र आले जे इनॲक्टिव्ह आहेत ते आणि 12वीचे 9वीचे असे सगळं हे झालेले बघा इथं आलेले. अशा पद्धतीने तुम्ही ते फिल्टरसुद्धा लावू शकून सगळे वर्ग एकत्र करून घेऊ शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला तुमचं स्कूलचं अनालिसिस, स्कूल रिपोर्ट, त्यानंतर ॲक्टिव्ह स्टुडंट आणि इनॲक्टिव्ह स्टुडंट हे तुम्हाला सगळे वेगळे काढता येतील आणि मग आपण आपल्या याच्यातून लॉग आउट होऊ शकतो. आता आपण लॉग आउट होऊया. अशा पद्धतीने तुम्ही जर काम केलं तुमचं काम करणं खूप सोपं होईल. धन्यवाद.